हॅलो अगं आई तुला कळत कसं नाहीये? अगं त्यांनी किती आग्रह केला तरी 2 दिवसाचा प्रवास तुला झेपणार आहे का? हे बघ आई, मला तुझी काळजी आहे ना म्हणून मी सगळं बोलतोय. आई मी वेडा नाहीये, तू समजून का घेत नाहीयेस? हे बघ, मी एकदा घरी आलो ना तुला घेऊन येईल इकडे, आणि तसंही लग्नानंतर तू पुण्याला येणार आहे, त्यामुळे आपण मुंबईहून कधी जाऊ शकतो पुण्याला. हो आई, मला माहिती आहे की याआधी मी कधी असा वागलो नव्हतो, पण आता वागतोय म्हणजे काहीतरी कारण असेल ना. आणि अजून एक काम कर, तू ना ताईला घरी बोलून घे. अगं नाही गेली 2 दिवस ऑफिसला तर काही फरक पडणार आहे का? हां, तू तिला घरी बोलवून घे, आणि शक्यतो ना उगाच घराच्या बाहेर नका निघू. हा, ठेवतो आई मी फोन, बाय. काय रे, कुठे काय? सर काहीच नाही, तुम्हालाच बोलवायला आलो होतो. वीर दादाने तुम्हाला बोलावलंय. मला? हो, म्हणजे मलाही माहिती नाहीये, बहुधा कार्यक्रम सुरू झाला असेल म्हणून. अरे ऐक, पण नागना शेठ, तुम्ही तुमच्या कपड्याचा रंग बदलून लईच वांगाळ केलं बघा. म्हणजे अहो, तुमच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला असं वाटायचं की आपण काळ्या कातळाकडे बघतोय. मी तर तुम्हाला उपाधी देऊन टाकली होती, तुसगावचा शनी. अरे तुसगावचा शनी मी कुठला तात्या? तुसगावचा शनी तू आहेस तू. अरे मला तडलंच ना तर अख्ख्या गावाला 7.5 लावशील तू. तुझ्या अक्काला 7.5 लावली बघ. आज सकाळी पाय धुवायला लावलेस की तिला? अजून कुठली 7.5 पाहिजे? खरंच राज, हा तुझा गजा अजून आईच्याच मदरात धरून चालतो का? काय पर्याय नाही तिच्याकडं, ड्युटीवर लावलाय आम्ही त्याला. म्हणजे गुळाच्या ढेपेला मुंगळा कसा चिकटलेला असतो तसा त्याला चिकटवून टाकला आईच्या सावलीला. स्वतःच्या बायकोला तरी सोड, तिला आता कायमची सोड चिट्टी द्यायची वेळ आली. चार माणसात बोलताना जरा जपून बोला की. ए दाखल काय निडू बरा, बॉडीगार्ड सर्व बरा, छाती बुडा, मानवर इकडे कुठं छतावर बसले का? आई कुठं आहे? हा हो मिसेस, माग बॉडीगार्ड आहे लक्षात ठेवा. हॅलो, बोल रे, काय काम होतं? कसलं काम? मला काय माहिती, तूच बोलवलंस ना मला. माझं काय काम होतं तुझ्याकडे? अरे तो छोटा मुलगा सांगत होता की तू बोलवलंस मला. छोटा मुलगा कोण? पंढरी? पण मी कधी बोलवलं तुला? पंढरी काय रे, मी कधी सांगितलं तुला की मी याला बोलवलंय? अहो असं काय करताय वीर दादा, मगाशीच तर तुम्ही मला सांगितलं ना की यांना बोलवून आण म्हणून. हा ते मगाशी दिलेला निरोप तू आत्ता दिलास का त्याला? हो, म्हणजे ते आत्ताच दिसले, मगाशी दिसले नव्हते ना म्हणून आत्ताच दिला. बरं, तुझी ताई तयार झाली का नाही? लक्ष आहे ना तिच्यावर? माझं लक्ष कसं असणार, मला बाहेरची कामं असतात ना. बाहेर म्हणजे? हो म्हणजे ते म्हणजे. बरं काहीच हरकत नाही, तू एक काम कर, जा तुझी ताई तयार झाली का नाही ते बघून ये. जा. नाही नको, मी इथेच बरं आहे.
पंढरी तू एक काम कर, तुझा तुझी ताई तयार झाली का बघ आणि तिला सांग की तिला पाहण्यासाठी कोणाचा तरी जीव चाललाय इथे, जा सांग जा। अरे कोणाचा फोन होता? अरे आईचा फोन होता। मामीचा फोन आहे का? मला देना, मला बोलायचं तिच्याशी। अरे नाही नको, असं की विशेष नाही रे। विशेष कसं नाही, माझा साखर पुडा प्रत्यक्षात नाही तर निदान फोनवरून तरी आशीर्वाद घेऊ दे। अरे नको ना, राहू दे, तिचं सकाळपासून त्याच रडगाणं चालू आहे की मला यायचंय यायचंय। अरे तसं असेल तर मला अजूनही सांग, मी आत्ता सोय करतो तिची इथे येण्याची। मी राहण्याचं असतं तर मी नसतं आणलं का, पण तिला प्रवास सहन नाही होत रे, आणि जर ती इथे आली ना ती आत्याशी बोलेल, परत तिला बाबांची आठवण येईल, त्यापेक्षा नको यार, राहू दे। कबीर तुला मम्माने बोलवलंय। कपाटावरची बॅग काढायची ना म्हणून। एक मिनिट, नारायणी हा माझा भाऊ आहे, तुमच्या घरातला गडी नाहीये त्याला कुठलीही कामं सांगायला। तुझ्या आईला कळत नाही का कोणाला काय काम सांगायचं ते? सगळ्यात उंच तो आहे ना म्हणून मम्माने त्याला बोलवलंय। उंच तर मी पण आहे, मला सांग ना काय काम करायचं। वीर अरे एवढा सेन्स आहे मला, आज तुझा साखरपुडा आहे आणि तुझ्या साखरपुड्याच्या दिवशी अशी कामं सांगणार म्हणजे। अरे एवढंच ना, मम्मी येतो ना। हो टाकलं काय, म्हणजे काही लोकांना बुद्धी कमी असते असं ऐकलं होतं, पण तुम्हाला काही बुद्धीच नाही, कोणाची पण ओझी काय वाहते। हे बघ नारायणी, काम 2 मिनिटांचं असेल ना तर माझी काहीच हरकत नाहीये, मी येतो। अ चिरंजीव, आम्हाला मान्य आहे की तुम्हाला या घराबद्दल पुळक आहे, पण आजचा दिवस तुमचा मानाचा आहे, तेव्हा मानाने राहा। एक मिनिट एक मिनिट, कशाला उगाच वाद घालताय, मी आहे ना, मी बघतो। हो नागनेशे, तुम्ही कुठे जाताय? तुम्ही बसा, तुम्ही गेला तर माझ्याशी गप्पा मारेल कोण आहे? आपल्याला बऱ्याच लोकांबद्दल वाईट बोलायचं आहे। ये काबरे तू जा, नाही तर इथं सगळ्यात उत्सुच आहेस, जा जा। हो म्हणूनच तर मी त्याला बोलावलं, चल कबीर दादा। काय नशिबो ने, याला रेडीमेड बहीण मिळाली। नारायणी काय करतेस तू? नारायणी तुझी हिम्मत कशी झाली रे माझ्या मामाचा फोन कट करायची? तू स्वतःला समजतोस काय रे? हा आम्ही केलेले उपकार विसरलास? बास बास झाली ना तुझी बडबड, खूप ऐकलं मी, परिस्थितीचा काही अंदाज नसताना तुला हे बोलणं शोभतं का? जेव्हा अक्कांचा फोन आला तेव्हा वीर माझ्या बाजूला बसला होता, फोन आल्यावर त्यांनी विचारलं कोणाचा फोन आहे, तरी त्यावेळेस मी म्हणालो की नाही आईचा फोन आहे, त्यावर तो म्हणाला की मला मामींशी बोलायचंय। काय करणार होतो मी, अक्कांचा फोन देऊ त्याला? सांग ना। पण कबीर आम्हाला कसं कळणार, तू एकतर आमचा फोन सुद्धा उचलत नव्हतास। कसा उचलणार फोन, आणि मला एक सांग, एखादा माणूस फोन उचलत नाहीये म्हणजे तो काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असणार ना। बरोबर आहे, मुद्दाम फोन बंद केला काय ग नारायण, तुला एवढं कळत नाही? किती चिडलीस, किती बोललीस याला, माफी माग बरं, माफी माग। आय एम सॉरी दादा। बस झाले तुझी नाटकं, समोर आलं की दादा दादा आणि पाठ फिरली की पाठीत खंजीर। बस झालं तुझंही आता, माफी मागितली तिने। हे बघा, मला तसं झालं की कधी एकदा काम संपवतो आणि घरी जातो, आमची तीच इच्छा आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर आमचं काम तू अर्धवट सोडून गेलास ना तर कबीर। बास कबीरला धमकी देतेस? अगं वेडी आहेस का? कबीर आपला आहे, तुला काय वाटतं? कबीरला त्याच्या माणसांचा जीव प्रिय नाही आहे, शिवाय कबीर खूप हुशार आहे, तवरून ताकभात ओळखता येतो त्याला। काय रे मम्मा, तू गोड गोड बोलणार त्याला डोक्यावर बसवलंयस, एखाद्या माणसाला काम करायचं असेल ना तर तो कसंही करतो। हे बघ,
काय घालायची ती घाल साडी. मागच्या वेळी घातला होता त्यापेक्षा जास्त तमाशा आत्ता घातला पाहिजे तिने. आता काय घालते बोठात बघूच. आलीच विचारायला तर सरळ पंढरीवर संशय घेऊ. नारायणी अगं हे काय साखरपुड्याची अंगठी ही आनंदीच्या खोलीतून चोरून आणले. आता बघू कसा होतोय त्यांचा साखरपुडा. हा काय पोरकटपणा आहे. तुला काय वाटतं अशी अंगठी चोरून आणली म्हणजे का तू साखरपुडा थांबवशील. या तुझ्या बालिशपणामुळे ना ते आणखीन सावध होतील. अरे गोत्यात याल तुम्ही दोघी. म्हणजे गोत्यात येऊ आपण. हे बघा अक्का आता तुम्ही माझ्यावर जबाबदारी टाकली आहे ना. मी बघतो काय करायचं ते. मी करतो काहीतरी. ये तुम्ही. कबीर तुझा शहाणपणा तुझ्यापाशीच ठेव. आजची खरी हिरोईन आहे ही अंगठी. त्यांच्या लक्षात आलेलं असेल पण नेलपेंट पडून चिकटलेली साडी बघून ललिता मात्र मस्त राडा घालणार आहे. राडा घालणार काय घातलाच पाहिजे. सरस्वती अंगठी देतेस ना. हा
चिरंजीव का आता मुखदर्शन घेत राहणार का घाला की अंगठी सुनबाईची असतात काय आता किती वेळ आता दात घालून आलो मोठ्यांचे आशीर्वाद घे चल आधी आजीच्या सुखिया वीरची अंगठी तर माझ्याकडे होती मग ही दुसरी अंगठी लगेच कुठून पैदा केली ना तिचा पसका करायला मी गेले आणि तिने माझा पचका केला की काय म्हणजे कबीर म्हणत होता तेच खरं होतं आता याने अजीव काही होणार नाहीये पण सगळे सावध मात्र नक्की होतील ओ गॉड मी कबीरशी उघास भांडले पण ठीक आहे रिंग लपवली त्यांच्या लक्षात आलेलं असेल पण नेलपेंट पडून चिकटलेली साडी बघून ललिता मात्र मस्त राडा घालणार आहे राडा घालणार काय घातलाच पाहिजे साहेब मम्मा ललिताला साडी देताना साडीची घडी उलगडून तिच्या अंगावर घाल प्लीज मी सांगते तसंच कर अगं ललिता बस ना नेसायची बरं का ललिता अक्का साखरपुडा झाला लगीन पण होईल खऱ्या बापाची असेल ना ते लगीन थांबून दाखव
पिंजरा